स्वप्न असावीत नवी तुमची मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले सचिन भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा नामदार आशुतोष दादा काळे यांचे कट्टर समर्थक प्रसिद्ध सोशल मीडिया डिझायनर सचिन भाऊ साळवे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शंकर धनगर वैभव कोळपे रोहित एखंडे तसेच वाल्मिक अप्पा कोळपे मित्रमंडळ सुरेगाव अखिल भटका जोशी समाजसेवा संघ महाराष्ट्र राज्य कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे सध्या स्थितीत मुख्य रस्त्यांची कामे सुरू असून काही रस्त्याचे काम पूर्णत्वास आहे मात्र आजही इंदिरापत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तसेच अनेक उपनगरात असलेल्या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे शहरातील इंदिरापत भागातील गुलमोहर कॉलनी येथे वळणावरच मोठा खड्डा असल्याने त्या ठिकाणी मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक एकशे आठ रुग्णवाहिका अडकली होती त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने तेथे खड्डे केले जातात मात्र ते, ते खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाही त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे याच रस्त्यावर दोन ते तीन मोठे रुग्णालय आहे त्यामुळे इतर वाहनांबरोबर रुग्णवाहिकेचे चक्करही नित्याचेच आहे मात्र अशा प्रकारे रस्त्यावर खड्डे असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर रुग्णांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक कानिफनाथ वाकळे हे प्रवरानगर येथे रुग्ण सोडून परत आले असता इंदिरापत इथून जात असताना सदर रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली बराच वेळ त्यांनी प्रयत्न करूनसुद्धा रुग्णवाहिका निघाली नसल्याने त्यांनी रुग्णवाहिका सोडून पायी घरी निघून गेले सुदैवाने सदर रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती तसेच इमर्जन्सी एकशे आठला कॉल मिळाला असता जबाबदार कोण हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान सक्तीची करवसुलीत व्यस्त असलेल्या पालिका प्रशासनाने वेळ मिळाला तर समस्यांकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे लवकरात लवकर सदर खड्डा बुजवण्यात येऊन रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव